अध्यक्ष उपाध्यक्ष निवड। खडकलाट ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा। अध्यक्षपदी यल्लवा गावडे तर उपाध्यक्षपदी कुमार पाटील यांची निवड। खडकलाट येथील अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक सोमवारी पार पडली। अध्यक्ष उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या सदस्यांनी वर्णी लागली होती। 39 पैकी 25 सदस्य काँग्रेस पुरस्कृत गटाचे असून अध्यक्षपदासाठी काँग्रेस गटातून 2 अर्ज करण्यात आले। निवडणुकीवेळी काँग्रेस गटातील 2 पैकी 1 सदस्याने माघार घेतली नाही। परिणामी 10 सदस्य संख्या असलेल्या भाजप गटाने माघार न घेतलेल्या काँग्रेसच्या 1 सदस्यासाठी आपल्या गटाचा उमेदवार मागे घेऊन त्या सदस्याला पाठिंबा दिला। त्यामुळे काँग्रेस पुढे मोठा पेचा उभा राहिला। पण काँग्रेस गटाच्या सदस्यांनी काँग्रेसच्या सदस्यांनाच मतदान करून अध्यक्षपदी यल्लवा गावडे व उपाध्यक्षपदी कुमार पाटील यांची निवड केली। काँग्रेस प्रणित गटातून अध्यक्षपदासाठी यल्लवा गावडे व सलमा लाटकर यांनी तर उपाध्यक्षपदासाठी कुमार पाटील यांनी अर्ज दाखल केला। भाजप प्रणित गटातून अध्यक्षपदासाठी रुपाली झिपरे तर उपाध्यक्षपदासाठी उमेश घाटके यांनी अर्ज दाखल केला। दुपारी अर्ज पडताळणी झाल्यानंतर भाजप प्रणित गटातील रुपाली झिपरे यांनी काँग्रेसच्या सलमा लाटकर यांच्यासाठी अर्ज मागे घेतला। त्यामुळे अध्यक्षपदासाठी काँग्रेस प्रणित गटातून यल्लवा गावडे, सलमा लाटकर तर उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेस गटातर्फे कुमार पाटील तर भाजप गटातर्फे उमेश घाटके यांचे अर्ज राहिले। गुप्त पद्धतीने झालेल्या मतदानात काँग्रेस प्रणित गटाच्या यल्लवा गावडे यांना 21 तर सलमा लाटकर यांना 13 मते मिळाली। उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेस गटाच्या कुमार पाटील यांना 24 तर भाजप गटाच्या उमेश घाटके यांना 10 मते मिळाली। निवडणुकीत 1 मत बाद झाले। निवडणूक अधिकारी चिकोडी तालुका पंचायत कार्यरत अभियंता ST कसप्पन्नावर यांनी अध्यक्षपदी यल्लवा गावडे व उपाध्यक्षपदी कुमार पाटील यांची निवड झाल्याचे घोषित केले।